विद्याविश्व हॉस्पिटल, सुपर स्पेशलिटी सर्जिकल, लैप्रोस्कोपी एंड ट्रॉमा सेंटर, लैप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया, ब्रेस्ट सर्जरी। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी थेट मंत्रालयाचा ताबा घेण्याचा गंभीर इशारा दिलाय। त्यामुळे संपूर्ण राज्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे। तर बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी तुपकरांना नोटीस बजावली आहे। आंदोलन करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल असे नोटीस मध्ये नमूद आहे। तर दुसरीकडे रविकांत तुपकर आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत। नोटिसांची मला सवय आहे, अशा कितीही नोटिसा आल्या आणि कोणतीही कारवाई झाली तरी मागे हटणार नाही, 29 नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक देणारच, असे रविकांत तुपकरांनी ठामपणे सांगितलंय। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकरांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलंय। जिल्ह्यातील एल्गार रथयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला, तर बुलढाण्यात रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात निघालेला एल्गार मोर्चा रेकॉर्ड ब्रेक ठरलाय। याच मोर्चात तुपकरांनी सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता। जर सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही तर 28 नोव्हेंबर रोजी हजारो शेतकऱ्यांना घेऊन मुंबईकडे रवाना होणार आहे आणि 29 नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक देऊन मंत्रालयाचा ताबा घेण्याचा गंभीर इशारा रविकांत तुपकरांनी दिलाय। पोलिसांनी मला 149 अंतर्गत नोटीस दिलेली आहे। मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असल्या नोटिसांना मी भीक घालत नाही। असल्या नोटिसांनी माझ्या घराचे कपाटाचे कपाटे भरलेले आहेत। आंदोलन करणं आमचा अधिकार आहे, आमची मागणी रेटणं आमचा अधिकार आहे। आम्ही सोयाबीन कापसाला भाव मागतोय, दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई मागतोय, हा आमचा गुन्हा असेल तर अशा किती नोटिसा आल्या तरी आम्ही घाबरणार नाही आणि पोलिसाच्या कारवाईला आम्ही तर अजिबात भिणार नाही। मंत्रालयाचा ताबा 29 तारखेला आम्ही घेणार म्हणजे घेणार। हे मंत्रालय काही यांच्या घरचं नाही, प्रॉपर्टी नाहीये। हे मंत्रालय आम्हा शेतकऱ्यांच्या कष्टातनं उभं राहिलेलं आहे, सामान्य माणसाच्या टॅक्स पेअरच्या पैशातनं उभं राहिलेलं आहे। आणि जर का सामान्य माणसाचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे प्रश्न सुटणार नसतील तर या मंत्रालयात हे मंत्री काय अंडे उभायला बसलेले आहेत का? या मंत्रालयात बसण्याचा मंत्र्यांना आणि सेक्रेटरीला अधिकार नाहीये। हे मंत्रालय आम्ही 29 तारखेला ताब्यात घेणार आहे। तुम्हाला किती नोटिसेस द्यायच्या द्या, आम्ही घाबरणारे शेतकऱ्याच्या अवलाद आहोत, आम्ही घाबरणारे नाही आहोत। जीव गेला तरी बेहतर, प्राण गेला तरी बेहतर, पण मंत्रालय 29 तारखेला ताब्यात घेणार। तुम्हाला जी कारवाई करायची ती करून घ्या। अजून चर्चा झालेली नाही। काल पालकमंत्री महोदयांची चर्चा झाली वळसे पाटील साहेबांची, त्यांच्या कानावर आम्ही सगळे आमच्या व्यथा मांडलेल्या आहेत। सरकारचा कुठलाही निरोप आमच्यापर्यंत अजून आलेला नाहीये। सरकार 28 तारखेपर्यंत सोयाबीन कापूस उत्पादकांच्या संदर्भाने निर्णय घ्यावा, अन्यथा 29 तारखेला मंत्रालयाचा ताबा घेणार। तिथं जर काही बरं वाईट झालं तर त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल। सिटी न्यूज बुलढाणा।